ही समई कड़ी आहे, ही लावायची पद्धत सांगतो। हे दोन समई कड्यांचे जे चाप आहेत, हे दोन समई कडे समईच्या जिभेच्या मागे ठेवून स्प्रिंगला हॉरिझॉन्टली पुढे प्रेस करा आणि खाली दाबा। ही कडी व्यवस्थित समईमध्ये लागते। तसंच वात ओवून घेतल्यानंतर ही कडी आपल्याला लावायची आहे। वात ओवून घेतल्यानंतर वात पेटवण्याच्या वेळेला जो भाग आपल्याला पेटवायचा आहे तो भाग तेलामध्ये व्यवस्थित तुम्ही 1 मिनटं डीप करून ठेवा। जसं मी हा डीप करतो इकडे, हा तेलामध्ये व्यवस्थित डीप झाला 1 मिनटापर्यंत की मग आपली वात पेटवायला तयार होते। आता मी डीप केलेली आहे, आता ही मी वात पेटवतोय। ही अखंड ज्योत आहे, ही तुम्ही अर्धी पण कट करून तुमच्या रोजच्या वापरासाठी तुम्ही वापरू शकता। ज्यावेळेला तुम्हाला अखंड ज्योत म्हणून गणपतीसाठी किंवा नवरात्रीसाठी अखंड दिवा ठेवायचा असेल त्याला एक पूर्ण ज्योत लावा। इतर वेळेला तुम्ही रोज वापराकरता अर्धी कट करून करू शकता। तर आम्ही हे अर्धे अर्धेच दोन वाती लावत आहोत। आता डीप करून झालेलं आहे, आता मी ही वात लावतो आहे। वाती प्रज्वलित झाल्यानंतर तुम्ही ज्योत किती मोठी किंवा छोटी हवी त्यानुसार तुम्ही खाली खेचून ॲडजस्ट करू शकता। हे बघा, आम्ही ज्याला म्हणतो की फॅनखाली वाऱ्यावरती विजत नाही, आता मी हा फॅन चालू करतो आहे। दोन्ही वाती प्रज्वलित झालेल्या आहेत, पेटवलेले आहेत। तुम्ही आले मग